तुम्ही रासायनिक अभिक्रिया आणि त्यांच्यामुळे होणारे बदल पाहिलेत का बर्फ आपल्या घनस्थितीमधून पाणी अर्थात द्रव रूपात बदलतो दुधापासून दही बनते यावरून पदार्थाची रचना आणि बदल होण्याचा प्रकार याबद्दल काय म्हणता येईल भौतिक बदल होताना पदार्थाची रचना तशीच राहते रासायनिक बदल होताना रचना बदलते भौतिक बदल तात्पुरते असतात रासायनिक बदल कायमचे असतात प्रक्रियेचा प्रकार बघितला तर भौतिक बदल उलट करता येतात रासायनिक बदल उलट करता येत नाहीत भौतिक बदलांमध्ये कोणतीही रासायनिक प्रक्रिया होत नाही रासायनिक बदलामध्ये संबंधित पदार्थांमध्ये काही रासायनिक प्रक्रिया होतात रासायनिक प्रक्रियांमध्ये काही पदार्थांमधील बंध तुटतात आणि त्यांचे नवीन पदार्थात रूपांतर होते नवीन पदार्थांचे गुणधर्म आधीच्या पदार्थापेक्षा वेगळे असतात हे नवीन बंध बनल्यामुळे होते उदाहरणार्थ ऑक्सिजनच्या संपर्कात असताना कोळसा जाळला तर कार्बन डायऑक्साईड बनते या प्रक्रियेमध्ये हवेतील कार्बन आणि ऑक्सिजन हे अभिक्रियाकारक आणि कार्बन डायऑक्साइड हे उत्पादित असते रासायनिक अभिक्रिया दर्शवणे रासायनिक अभिक्रिया शब्दात लिहिता येते आणि त्याला शाब्दिक समीकरण किंवा वर्ड इक्वेशन असे म्हणतात उदाहरणार्थ सोडियम हायड्रॉक्साईड अधिक हायड्रोक्लोरिक आम्ल यापासून आपल्याला सोडियम क्लोराईड आणि पाणी मिळते शब्दातील समीकरण रासायनिक सूत्र वापरून येते एन येते एच अधिक एच सी एल यापासून आपल्याला एन एल अधिक एच टू ओ मिळते एन एच आणि एच सी एल यामधील आयनिक बंध तुटतात आणि रासायनिक अभिक्रिये दरम्यान एन आणि एच टू ओ मध्ये बंध बनतात प्रत्येक अभिक्रियाकारकामध्ये ओला लेटमस कागद घालून बघा एन ए ओ एच आमलारी एच सी एल आम्ल आणि एन एस सी एल आणि एच टू ओ उदासीन असतात यावरून सिद्ध होते की नवीन उत्पादित बनता ज्यांचे गुणधर्म अभिक्रियाकारकांपेक्षा निराळे असतात